नमस्कार, माझं नाव दीपाली अतुल साळुंके. माझा मुलगा पण कर्णबधिर आहे. तो 2.5 वर्षाचा असताना मला समजले. मी त्याची कानाची तपासणी करून त्याच्या कानाला मशीन लावली आणि स्वर्णशाळेत स्पीच थेरपी सुरू केली आणि तेथेच मला पालक प्रशिक्षण हा कोर्स समजला. या कोर्समुळे मी माझ्या मुलाचे स्पीच आणि भाषावाढ कशी करायची हे समजले. हे करत असताना मी 6 महिने गावावरून येत होते. 8 दिवसात त्याने दाराची बेल ऐकली. 1 महिन्यात त्याने मला आई ही हाक मारली. त्यावेळी मी ठरवले माझा मुलगा ऐकू शकतो आणि बोलू शकतो. त्यावेळी मला आभासुद्धा ठेंगणे झाल्यासारखे वाटले. या कोर्समुळे स्वर्णात शाळेत पालक टीचर म्हणून संधी मिळाली. यावेळी आता मी 5 वर्ष झाले पालक टीचर म्हणून मुलांना शिकवते. मी माझ्या मुलाप्रमाणे आणखीन 10 मुलांना शिकवते याचे मला खूप समाधान वाटते. आता माझा मुलगा सर्वसामान्य मुलांप्रमाणे बोलतो व सर्वसामान्य शाळेत वहावे पूर्व प्राथमिक शाळेत इत्ता 3री मध्ये शिकत आहे. त्यामुळे लवकर निदान लवकर उपचार केल्याने कर्णबधिर विद्यार्थी सर्वसामान्य शाळेत शिक्षण घेऊ शकतात, उत्तम ऐकू व बोलू शकतात. तुम्हीही हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून काही कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करू शकता.